सुराला लई नी बोलवावं, लईनं तालाला कटिबद्ध व्हावं आणि मग तयार होतं एक सुरेल सप्तक. डॉक्टर नेहा राजपाल हिच्याबरोबर सप्तमीचा आजचा दिवस. नेहा, सूर लय ताल हे मला वाटतं आयुष्याचं एक गमकच आहे. तिन्ही गोष्टी आपल्या रेग्युलर नॉर्मल आयुष्यामध्ये पण लागतात, तसंच गळ्यात पण लागतात. ह्याचे हे पूर्ण संस्कार किंवा त्याची जी एक पूर्ण शास्त्रीय संगीताची बैठक कशी तयार केलीस? मी मला खरं शास्त्रीय संगीत अजिबात आवडायचं नाही, कारण मी लहानपणापासून मला बाबा गिटार बरोबर बसून घ्यायचे, बसायचो आम्ही एकत्र आणि ते कॉर्ड्सवर माझे संस्कार झाले. त्यामुळे ते समाव ते बेनिफिशियल झालं, कारण आपण बांधले जात नाही की त्या चार पाच सुरांमध्येच त्याच रागधारीत आपण बांधले जात नाही. मग त्यानंतर मला बाबांनी शास्त्रीय संगीतासाठी विभावरी बांधवकर यांच्याकडे पाठवलं आणि त्यांनी मला आवड निर्माण करून दिली शास्त्रीय संगीताची आणि मग ती आवड आतापर्यंत जोपासते मी आणि दॅट गिव्ज मी इमेन्स सॅटिस्फॅक्शन. आणि शास्त्रीय संगीताचा रियाज हा पूर्णत्व रियाज आहे, म्हणजे ते लाईट असो गाणं किंवा क्लासिकल असो सेमी क्लासिकल असो तुम्ही काहीही गाऊ शकता जर तुमचं क्लासिकल बेस स्ट्रॉंग असेल. पण तू नेहा इतकं छान बोललीस की मला आवड निर्माण केली त्यांनी. गुरुचं महत्व किती असतं, खूप महत्व. आणि मला वाटतं तुला खूप छान छान लोकांबरोबर काम करायला मिळालं, म्हणजे अगदी लहानपणीच मला वाटतं अनिल मोहिले यांच्या बरोबर अगदी लहान वयात तुला आम्ही गाणी गाताना वगैरे बघितलेले. कसे होते ते सुंदर दिवस तुझे? नाही, इनफॅक्ट मला आता जास्त क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन मिळते, कारण तेव्हा काय लहान असल्यामुळे आपण बरेचसे व्हर्जन्स गायला सुरुवात करतो पण ते आपलं गाणं नसतं. ते आपलं स्वतःचं ओरिजिनल जेव्हा गाणं येतं आणि ते लोकांना आवडायला सुरुवात होते तेव्हा एक खरी हाय आपल्याला मिळते, एक क्रिसेंडो मिळतो आपल्याला की वाव, लोकांना आपलं ओरिजिनली गायलेलं गाणं आवडतंय. पण काय व्हर्जन्स गाऊन आपली ट्रेनिंग सुरू होते छान, ती फारच आवश्यक आहे. कारण काय होतं आजकाल रियालिटी शो मधून लोक बाहेर निघतात त्यांना सरळ पिक्चरचं गाणं गायला मिळतं आणि समहाव ती ट्रेनिंग कुठेतरी लॅकिंग असते, कारण स्टुडिओ सिंगिंग हे एकदम कम्प्लिटली वेगळं आहे आणि ते व्हर्जन्स गाऊनच तुम्हाला पॉलिश करता येतं. आणि मग तुमच्याकडे जेव्हा ओरिजिनल गाणं येतं की त्याच्यात तुम्हाला तुमचा थॉट घालायचा असतो तेव्हा तेव्हा कंपोजरच्या डोक्यात जे आहे तिथपर्यंत पोहोचणं, त्यांच्या हृदयात ते इट्स अ बेबी, त्यांचं बेबी येते, त्याचं नाकनक्षी तुम्हाला त्यांना तर आहेच माहिती पण तुम्हाला पण ते माहिती असायला हवं एकदम. आणि मग त्याला कपडे झबलं बिबलं तुम्ही कसं घालता ते सिंगरचं काम. तू आता म्हणालीस नेहा इतका छान मुद्दा तू म्हणलास की रियालिटी शो मध्ये डायरेक्ट तुम्हाला गायला मिळतं, नंतर त्याचबरोबरीने अनेक आकर्षण पण आहेत, अनेक कार्यक्रम होत असतात तिथे, मग स्टेजवर खूप गायलं जातं, वन्स मोर मिळाले जातात, त्याच्यात कुठे थांबायचं आणि कुठे पुढे जायचं हे कसं ठरवलं असतं? मी मुळातच कमी कार्यक्रम करते कारण माझा आवाज खूप नाजूक आहे, त्यामुळे मला आणि मला असं वाटतं की शोज मधून जास्त काही निष्पन्न होत नाही एक्सेप्ट मनी आणि डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द ऑडियन्स. पण काय होतं ग, त्याला पण एक लिमिट आहे की तुम्ही किती कनेक्ट करणार आणि किती फिरणार आणि किती तुम्ही आवाजाला त्रास देणार, कारण त्रास होतोच आवाजाला. आणि तेव्हा जेव्हा तो त्रास व्हायला सुरुवात होते तेव्हा कळत नाही आपल्याला, जेव्हा तो वाढतो ना वाढल्यावरच मग तो स्टुडिओमध्ये पटकन दिसून येतो आणि ते आणखीन डबल खराब होत जातं मध्ये. आणि एकदा तुमचा मॉरल आणि कॉन्फिडन्स डाऊन झाला की तुम्ही त्याला काहीच करू शकत नाही, मग त्या तुम्हाला ऍक्च्युली शोजपासनं किंवा जो त्रास होतोय त्याला पूर्णपणे ब्रेक करावं लागतं. इट्स अ डिफिकल्ट थिंग. त्यामुळे मी कॉन्शियसली सुरुवातीपासूनच कॉन्शियसली मी खूप कमी कार्यक्रम केले आणि मला असं वाटतं क्वांटिटी पेक्षा क्वालिटी मॅटर्स. पण हे समजण्याचं ते वय नसतं, त्यामुळे मला वाटतं पालकांनीच हा विचार करायला हवा. आणि काय माहितीये त्याच्यासाठी गुरु हा खूप महत्वाचा आहे, अल्टिमेटली गुरुच येतो सगळीकडे तुम्हाला गाईड करायला, दिशा. अनेक सुंदर गाणी तर तू म्हटलेली आहेस इतरांची, म्हणजे आपल्याकडे लता दिदी आहेत, आशा दिदी, पण आता तुझं स्वतःच असं गाणं तयार झालेलं आहे कारण कुणीतरी तुला नेहा राजपालच पाहिजे असाही आग्रह करतो. आता तुझं एक छान आयटम सॉंग आम्ही ऐकलेलं, सांग ना, म्हणजे आम्हाला कळेल की काय असतं बाबा त्यांच्या डोक्यातला थॉट तुझ्या गळ्यात ना आमच्यापर्यंत पोहोचतो. म्हणजे त्या गाण्याची मजाच आहे, जे आता थोडं बऱ्यापैकी लोकांना आवडतंय ते गाणं, फक्त लढ
कन्नड म्हणामध्ये एक मुजरा मी गायले, तर ते रेकॉर्ड करताना अचानक अजितचा फोन आला. अजित आणि समीर ह्यांनी म्युझिक दिलंय त्याचं. तर त्याचा फोन आला की नाही नाही आपल्याला लवकर लवकर करायचंय, कारण त्यालाच घोड्यावर बसून असा फोन आलेला की नाही नाही आम्हाला मुजरा मी अचानक प्लॅन केलाय, तू तू बनव आता मुजरा. तर 6 तासात ते गाणं झालंय रेडी. आणि मी अजितला शूट मिक्स साठी रेकॉर्ड करून दिलेलं, कारण अगदी फास्ट करायचं होतं ना, तर तो म्हणाला की आपण नंतर डब करूया ते गाणं. तर त्याचा मग 6 महिन्यानंतर फोन आला की अच्छा डबिंगला ये तू हा. तर मी पोहोचले एम्पायर सारखा एवढा मोठा स्टुडिओ आणि 2 माईक्स लावले. चिन्मय म्हणून, चिन्मय हर्षे म्हणून एक्सलंट रेकॉर्डिस्ट आहे तिकडे, तर त्याने 2 माईक्स लावले. मी मुखडे गायले दोन्ही माईक्सवर आणि त्याने म्हटलं तू ये आता. म्हटलं ये काय झालं कुठे आपलं गाणं, मी घाबरले का काय झालं एक्झॅक्टली. तर तो म्हणाला नाही तेच ठेवणार आम्ही, जे तू ऑफिसमध्ये रेकॉर्ड केलेलं आहे तेच ठेवणार. अरे त्यामुळे ह्या गाण्याची अशी हिस्ट्री आहे ना वेगळी, की म्हणजे यू नेव्हर नो, कला क्षेत्र इतकं अनप्रेडिक्टेबल आहे. आधी तुम्हाला मुजरा म्हणून उत्सुकता खूप ताणली म्हणजे. जिंदगी के जाम है इन दो निगाहों में मेरी, वो नशा मैं कहाँ है जो है पनाहों में मेरी. कोई जंजीरे नहीं है दिल के राहों में मेरी, है वही आजाद जो हो कैद बाहों में मेरी. वाह वाह वाह. हाँ मेरे इश्क का जादू वल्ला ठुमको पर मच गया हल्ला, आगे क्या होगा मेरा मेरी तौबा. मेरे लटकों पर झटकों पर जाने कितने हैं मरते, मैं मरती हूँ जिस पर वो क्यों ना आया. हाय राज मैं खोलूंगी आज मैं तो कह दूंगी, कैसे है सताए बलमा जुल्मी बेईमान. हाय मारा रे आंखों से तूने ले ली जान, अदा तिची करती यारे घायाळ, एक शिला खा मधली जीनार. तू मनात तू स्पंदनात तू या हृदयीच्या कोंदनात तू. वा 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 वा, किती बल्ले बल्ले, एकदम हटके झालेले गाणं. आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीचं महत्व तुम्हाला दोनदाच जाणवेल. एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे तेव्हा आणि ती तुमच्या हातून जेव्हा निसटून जाईल तेव्हा. त्यामुळे ध्यानात ठेवा काय करायचं आणि काय सोडायचं. डॉक्टर नेहा राजपाल यांच्याशी आपण गप्पा मारतोय, त्याआधी विश्रांती.